खूप लांब राहतो बाबू स्पायडरमॅन खूप लांब राहतो ऑटो न पण नाही जात तिथे तर मित्रांनो रात्रीचे आता 11 वाजतात आणि एक सरप्राईज आहे एका चिमुकल्यासाठी हा बघा हा असा नेहमी मला डिस्टर्ब करत असतो तर मित्रांनो रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि या रात्रीचे 11 वाजता एक प्लॅन आहे प्लॅन असा आहे की एक चिमुकला आहे त्याचा बड्डे आहे तर त्याचा बड्डे आहे 31 तारखेला आज आहे तारीख 30 ही व्हिडिओ मी थोडी लेट अपलोड करतोय कारण माझे काही अजून व्हिडिओ अपलोड होण्याचे बाकी आहेत आणि आता असं आहे की त्याच्या घरी आम्हाला जायचं आहे 31 तारखेला बड्डे आणि 31 तारखेला त्याच्या पॅरेंट्सने आम्हाला बोलवलं होतं बड्डेसाठी पण आम्हाला जाऊ म्हणजे मी ड्युटीवर असल्यामुळे मी जाऊ शकत नाही म्हणून मी 30 तारखेला रात्री म्हणजे आता 11 वाजलेत मी 12 वाजेपर्यंत तिथे पोहोचणार आहे आणि त्या चिमुकल्याला एक सरप्राईज देणार आहे आणि हे काय सरप्राईज आहे हे मी तुम्हाला वाटेत सांगतोच सो ही व्हिडिओ थोडी इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो माझं नाव योगेंद्र साटम स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो मी तुम्हाला जसं सांगितलं की मी एक प्लॅन आहे तो प्लॅन हाच आहे मी माझा स्पायडरमॅन कॉस्ट्युम वेअर केलं आहे आणि जो चिमुकला आहे त्याचा बड्डे आहे तर त्याला सरप्राईज देण्यासाठी ह्या कॉस्ट्युममध्ये मी त्याला सरप्राईज देणार आहे कारण तो स्पायडरमॅनचा खूप मोठा फॅन आहे आणि त्याचे पॅरेंट्सनी मला एक रिक्वेस्ट केली होती की तुम्ही बड्डेला येऊ शकाल का तर बड्डेला मी ड्युटीवर असेन त्यामुळे मी आज 30 तारीख आज रात्री 12 वाजता त्याला सरप्राईज द्यायला चालू आहे त्याच्या घरी सो एक छोटासा प्लॅन आहे आणि ही जी काही मुमेंट आहे त्याची तो किती हॅपी असेल त्याच्यासाठी हे जे काही मी करतोय सो हे जे काही मुवमेंट आहे ते मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे तर हा व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आम्ही आता या बिल्डिंग खाली आलोय त्याची मुकल्याच्या आणि त्याचे वडील आमच्या सोबत आहेत तर आम्ही आता सरप्राईज देणार आहे ते आता खाली आमची वाट बघत होते तर आता थोड्या वेळातच म्हणजे आता 12 वाजतील 5-10 मिनिटं राहिलेत तर आम्ही जाऊन लगेच सरप्राईज देऊ मी माझ्या गोप्रोवरती देखील रेकॉर्डिंग करणार आणि ते देखील काही रेकॉर्डिंग करणार आहे तर ती रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच ॲड करीन तर बघूया सरप्राईज कसं होतं आहे तर मित्रांनो मी आणि बुन्नू दोघेही रेडी आहे आणि त्याची मुकल्याला सरप्राईज देण्यासाठी सो वाट बघतो आता त्याचे डॅड येतील खाली तयारी त्यांनी ऑलमोस्ट केलेली आहे तर लगेच जाऊन आता सरप्राईज देऊ आपण तुम्हाला बोलवलं होतं ना मग मी आलो तुम्हाला बर्थडेला बोलवलं होतं ना छोटा स्पायडरमॅन तू पण स्पायडरमॅन आहे ना ठीक आहे स्पायडरमॅन कुठे बॅटमॅन मग तुम्हाला बोलवलं होतं ना म्हणून मी आलोय बघ मी काम करतो जाऊया आपण फिरायला तू येतो तुला मी भेटलो होतो ना कुठे भेटलो होतो आपण आठव थिएटर मध्ये पाडून पण आला शाम घरी फ्रेंड आलाय माझ्या माझा फ्रेंड आलाय करते करते थांब करते करते मग येतो फिरायला चल तुला सरप्राईज भेटला ना स्पायडरमॅन आला खूप खूप खुश आहे आणि मस्त एकदम आता हॅपी वातावरण आहे आणि खूप खुश आहे ना आता तू आवडलं मी आलो तुम्हाला बोलवलं होतं ना आपण कुठे भेटलो होतो थिएटर मध्ये ना
मग तू बोलला होता ना मला घरी ये बर्थडे ला मी आलो आणि तिथे बानंतन टाकू की कोण बानंतन टाकू की हा मी तुझ्यासाठी अजून एक आणले काहीतरी तुला चॉकलेट आवडत हेल्दी फूड ओ अरे वा म्हणजे खूप हेल्थ कॉन्शियस आहे हेल्दी फूड स्पायडरमॅन कडनं तुला गिफ्ट स्पायडरमॅनला थँक्यू आणि माझ्या बर्थडे साठी आले त्यासाठी पण थँक्यू थँक्यू आता नाही आता नाही आता आपण केक कापूया स्पायडरमॅन कडून केक कापणार तू येस तर आता लगेच आपण केक कापून घेऊ एक छोटासा केक आणला आणि केक कापून घेऊया आपण स्पायडरमॅन तू पण उभा राहा बाबू इथे छोट्या स्पायडरमॅन हा हा इथे राहू कापूया नक्की ये हा बघ छोटा स्पायडरमॅन बघ स्पायडरमॅनला दे केक छोट्या स्पायडरमॅनला दे बापू स्पायडरमॅनला बरवतो त्याला चेरी दे खायला नाही तर हा मग केक दे त्याला मग केक घेतो मग केक खाणार तू छोटा स्पायडरमॅन का उपास आहे इथे बघ ये पप्पा तू आणि स्पायडरमॅन पप्पा तू आणि स्पायडरमॅन हे पप्पा तू आणि स्पायडरमॅन असं कर असं कर आधी मी हा राहू शकतो असं कर मी ती वर्षा कॉल करते का मम्मी दोन मिनिट साईडला मम्मी क्रियाश इथे बघ इथे बघ व्हेरी नाईस आणि येतो फोटो काढतो ये फोटो काढ तिथे बघ तिथे बघ पप्पांकडे बघ ना खूप लांब राहतो बाबू स्पायडरमॅन खूप लांब राहतो ऑटो न पण नाही जात तिथे तुम्हाला कॉल करा पन्नास किंवा स्पायडरमॅनला कॉल करा मम्मी येणार लगेच आपण बोलणार तेव्हा स्पायडरमॅनचा एक फ्रेंड आहे तो आहे ना पप्पांचा फ्रेंड आहे त्या फ्रेंड कडे आपण जाऊया नंतर उद्या येऊ हो चालेल एक
तर मित्रांनो, हे सेलिब्रेशन करून जस्ट मी घरी आलो आहे आणि खरंच खूप मजा आली. एक छोटंसं सेलिब्रेशन होतं या चिमुकल्यासाठी. ग्रियांश खरंच खूप गोड मुलगा आहे आणि त्याच्यासोबत हा घालवला क्षण आहे. मला खरंच खूप मजा आली, त्याला देखील खूप मजा आली. तुम्हाला रिक्वेस्ट करत होता की स्पायडरमॅन प्लीज थांब इथे, परंतु मला किती थांबता आला नाही कारण मला सकाळी उद्या परत ड्युटीवर जायचं आहे. पण हा जो त्याच्यासोबत घालवला क्षण आहे आणि त्याच्या हॅपीनेससाठी मी हे जे काही कॉस्ट्युम घालून त्याच्याकडे रात्री त्यांना सरप्राईज देण्यासाठी गेलो होतो, तर ही जी काही मी व्हिडिओ बनवली, जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही सजेशन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.